स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने वैजापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी संत तुकाराम महाराज सभागृहात एकत्र येत अभिवादन सभा आयोजित केली होती. आरंभी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम वाणी आणि ज्येष्ठ नागरिक रवींद्र साखरे यांनी विनायक दामोदर सावरकर आणि महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ नागरिक धोंडीराम सिंह राजपूत यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकून ज्येष्ठ नागरिकांना अशा महापुरुषाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या परिवारातील छोट्या मुलांवर राष्ट्रीय सामाजिक नैतिक संस्कार करून राष्ट्रीय मूल्ये बिंबवण्याचे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सोन्याबापू गावडे, दगू वाणी, साहेबराव साळुंके, कृष्णा कांबळे, प्रेमसिंह राजपूत, काळेमामा, पोपट भोसले, वैजनाथ मिटकरी, सचिन सूरजमल, डी आर धामणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शैलेंद्र खैरमोडे, एमसीएन न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.